मला खरंच खूप जास्त राग येत आहे तिचा आता. माही तुला लाज वाटत नाही खरंच? सर्वांसमोर राग होतोय मीला, कारण हे बरोबर नाही आहे. तुम्ही पण सांगा तिला समजावून. तुझ्यासाठी बघ काय आणला मी. बघ 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 बघ, आवडलं? अद्विक ट्युशनला गेला होता, अद्विकला माहितीच नाही आम्ही आणलेला आहे त्याच्यासाठी म्हणून. खोल ना खोल ना, तुझ्यासाठी आणलेलं आहे ना. आणि हलके याच्यासाठी आणली, बघ ना दीदीची किती भारी होती ना ती. एक नंबर आहे. इथं दाखवते तुम्हाला इनी रिकामे काम, इथे रिकामे काम दाखवते काय केलेले आहेत. तर काल सायकल चालवायला दोघे जण बाहेर निघाले आणि मला सांगितलं सुद्धा नाही हे रिकामे काम होणार आहे. हे असं जर तुमच्यासोबत झालं तर बघाल, म्हणजे झालं नाही पाहिजे म्हणून तुम्हाला दाखवते. हे बघा हे काय झालं. मला इतकी भीती वाटली हे बघितल्या बरोबर तिचं. बापरे, हे बघा हे मांजानी झालेलं आहे. असं तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकते, तुमच्या मुलांसोबत होऊ शकते. तर त्यांना काळजीपूर्वक सायकल किंवा मग बाहेर निघाले तर काळजीपूर्वक हे करायला लावा, कारण बाहेर मांजे फिरत आहेत म्हणजे आता मुलं पतंग उडवत आहेत. आणि इनी मला सांगितलं नाही, एक म्हणजे मला सर्वात जास्त रागीचा हा आलेला आहे की काल झालं आणि मला हे दिसल्यानंतर मी बघत आहे. मला इनी सांगितलं सुद्धा नाही, मला एकदम. आणि रात्रीला काय झालं की रात्रीला ते झालं, आल्यानंतर मला ते बिलकुल लपून लपून ठेवलं असेल तिने. काय केलं काय माहिती, मला काल रात्रीला दिसलंच नाही, म्हणजे ती माझ्या डोळ्यासमोरच नाही आली आणि लगेच झोपून गेली. झोपायचंय झोपायचंय हे नाटक करून, हा काय झोपायचंय नाटक केलं तिने आणि झोप. खूप खराब काम आहे. मला इतकी मी इतकी घाबरली खरोखर सांगते, म्हणजे मला हे दिसल्याबरोबर इतकी भीती वाटली मला या गोष्टीची. मेन म्हणजे सांगितलं पण नाही ना, जेव्हा आम्ही डीमार्टला निघायला लागलो आज सकाळपासून सुद्धा, सकाळी तर ती शाळेत गेली, सकाळी सुद्धा माझं लक्ष नाही तिच्या त्या गोष्टींवर. आणि नंतर तिकडनं आल्यानंतर एकदम लगेच झोपून गेली. तिकडनं आल्यानंतर लगेच वर गेली, रेडी झाली आणि झोपून गेली. तिला वाटलं जोपर्यंत त्याचं ते पूर्ण साल वगैरे निघत नाही मम्माच्या नजरेत यायचंच नाही आपण, नाही का. मला खरंच खूप जास्त राग येत आहे तिचा आता, खरंच खूप. म्हणजे नाही अरे पण ते गळ्याला लागलेलं एकदम, किती म्हणजे किती भीती. म्हणजे ट्रान्सपरंट नाही पण दिसत नाही म्हणजे ही गोष्ट बरोबर आहे. पण यार मला किती म्हणजे मी खरंच ना एवढं एकदम जास्त इथे पूर्ण गळ्याला आहे, किती भीती. मला इतकी भीती वाटली तिच्या त्या गोष्टीची. काय डिझाईन माही तुला लाज वाटत नाही खरंच? प्रिंटेड नेक. मला खरोखर भीती वाटायला लागली एकदमच तिला. जसं मी बघितलं माही काय झालं म्हटलं, एकदम गळ्याला म्हटलं हिला कोणीतरी मारलंच की काय झालं एकदम. प्रिंटेड नेक. प्रिंटेड नेक. त्याच्यानंतर असं काहीही झालं तर लगेच सांगायचं मम्मी पप्पांना. आता सर्वांसमोर राग होतोय मीला, कारण हे बरोबर नाही आहे. तुम्ही पण सांगा तिला समजावून. हे बघ आणि लपून कालपासून, म्हणजे काल रात्रीला झाली ही गोष्ट. यांना मला आत्ता माहीत झाली जेव्हा आम्ही डीमार्टला जात होतो, त्यावेळेला तुम्हाला दाखवू नाही शकले. जेव्हा आम्ही डीमार्टला जायला निघालो आणि जेव्हा ती गाडीत बसायला लागली ना, त्यावेळेला मला दिसलं ते. आणि मग आमचं म्हणजे आमची चर्चा झाली त्या गोष्टीवर आणि त्यावेळेला तिने बरोबर सांगितलं आणि आता सांगत आहे काय काय झालं आणि काय नाही. काय झालं, कुठे झाली घटना? घटनास्थळ दाखवा झालं जरा. घटनास्थळ घटनास्थळ बघून येऊ आपण. कुठे झालं ते म्हणजे पोलिसांच्या भाषेत विचार, कुठे झाली ही घटना. टायमिंग मराठी मध्ये म्हटलं कुठे घटना झाली. आज शुद्ध मराठी मध्ये नाही म्हटलं तुम्ही, तुम्ही हे म्हटलं तुमच्या भाषेत म्हटलं, पोलिसांच्या भाषेत. कुठे झाली ही घटना? आम्ही म्हटलं असतं हे कुठे घडलं, घडलं आणि जागा कोणत्या जागी, कोणत्या जागेवर घडलं. आम्ही हे म्हणत नाही, आम्ही हे नाही म्हणत स्थळ म्हटलं असतं. आम्ही हे नाही म्हणत कुठे झाली ही घटना, कुठे घटना, घटनास्थळ कुठे. घटनास्थळ प्रेक्षणीय स्थळ म्हणजे जिथे लोक फिरायला जातात, म्हणजे बघण्यासारखं ठिकाण काहीतरी असं. ताजमहल. अरे बापरे, मला खरोखर भीती वाटली. हे पा असं काहीतरी होऊ शकते म्हणून पहिल्यांदाच मुलांना अलर्ट करायचं बाहेर जेव्हाही जात आहेत ते, कारण आता ह्या पतंगा मुलं उडवत आहे. याला पण खूप जास्त आम्ही रागवतो पतंग उडवायसाठी आणि त्यात एकदम तेज मांजा वापरायसाठी. तुम्ही पण मुलं जर तुमचे खरंच तेज मांजे वापरत असतील ना, लोकांच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळे. त्या पतंगांचं ठीक आहे, एकदाच चांगलं वाटते ते पतंगा उडवणं आणि त्या सर्व गोष्टी करणं, पण
खरोखर सांगते की तेज मांजा वापरू नका देऊ मुलांना. आम्ही कधीच अद्विकला तेज मांजा नाही वापरू देत, नॉर्मल मांजा वापरतो आणि ते स्वतः आणून देतात अद्विकला नॉर्मल असा धाग्यासारखा मांजा. दोघं पण बापले काही लागलेले आहेत खेळायला. अद्विक ते पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा ना ते तू जेव्हा घरात खेळताना त्यावेळेला टीव्ही बघायची, टीव्ही आणि नंतर ते जे काचा आहेत ना ते काचाला दार लावून देते, दार असं बघायची, काच बघायचे आणि मम्माला पण बघायचं. मम्मा हा हे काचाच्या वस्तू आहेत नाजूकशा, यांना पण बघायचं. हे यांच्यावर मेकअप चढलेलं राहते. समजा तू मेकअप झाल्यानंतर बॉल मारला आणि तो मेकअप चेहऱ्याला लागला, जर मेकअप उतरला की तू गेला का अद्विक. मम्माला पण लागेल हे जास्त होत नाहीये अद्विक, तसं तुला वाटत नाहीये की मम्मा जास्त मेकअप करते का? खरोखर सांग अद्विक, आता तू पप्पांची साईड घेऊ नको. अद्विक तू सांग, अद्विक आता तू सांग मला, जे लेडीज आहे मेकअप शिवाय बाहेर जाऊ शकते का? जाऊ शकतात का? नाही जाऊ शकत. काय म्हणताय? कार मध्ये तर मी नाईट ड्रेस वरच निघाले ते म्हणत. मला काय म्हणतात त्या दिवशी नाईट ड्रेस वरच फिरली का म्हणते तो? मला म्हणतो तुला चेंज नाही करता आलं का म्हणते? तू कुठच्या कुठे फिरून आली म्हणतो नाईट ड्रेस वर? मी म्हटलं गाडीत काय टेन्शन आहे आणि त्यात मेकअप. आणि तेव्हा नाही म्हटलं तुम्ही मला की काका तुझ्या चेहऱ्यावर तर मेकअपच नव्हतं. आता म्हणतात मेकअपचे दुकान, आता म्हणतात मेकअप खूप लावतात बाया आणि हे करतात. माझं मी मेकअप कुठे केलेलं होतं तेव्हा? मी नाईट ड्रेस वर जेव्हा निघाली होती गाडी चालवायला, माझं पूर्ण फेस शॉपिंग करायला. मग आता हे नॉर्मल जे मेकअप आहे हे तर एवढं तर करणारच, काजळ लिपस्टिक हे तर बायांचा हक्कच आहे, ते बायांसाठीच बनलेलं आहे ते. बायांसाठी माणसं का लिपस्टिक लावून फिरतील का? खरोखर सांगा तुम्ही, माणसं लिपस्टिक लावून फिरतील का? बायांचेच, त्यांनी पूर्ण मार्केट बायांच्यानी चालत आहे. आता बघा काजळ लावलेलं आहे, काय म्हणतात त्याला मस्कारा एक लिपस्टिक आणि फेसवर काय म्हणतात त्याला आपलं सिरम फाउंडेशन स्किन केअर तर आपण करतोच. प्रोडक्ट, अरे बायांचे प्रोडक्ट वेगवेगळे राहतातच म्हणते. केसांपासून तर पायांच्या नखापर्यंत वेगवेगळे प्रोडक्ट वापरतात. अरे आमच्यासाठी बनलेले आहेत ते, आमचा जन्मसिद्ध हक्क आहे त्या प्रोडक्टवर. अशी आम्ही आमच्या स्किनची काळजी घेतो. आम्ही बाहेर गेलो ना अशी आम्ही आमच्या स्किनची काळजी घेतो. बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही फेस वॉश करू, तुमच्यासारखं असं बसलेलं नाही राहत, असं नाही बसलेलं राहत तुमच्यासारखं. आणि तसेच बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदा चप्पल काढली लगेच निघून गेले, बाहेरून निघत आल्यानंतर मग रात्रीला डायरेक्ट फेस वॉश करतील. आम्ही पहिल्यांदा आल्यानंतर आमच्या स्किनची काळजी घेतो अशी माही जशी घेत आहे नाही का? ठीक आहे थांबा, काळजी तर घ्यावंच लागेल तुम्हाला. आम्ही एवढं नाही करू शकत. तुम्ही बाहेर फिरता तर सनस्क्रीन सुद्धा. अरे साहेबांना सनस्क्रीन लावा, सनस्क्रीन लावा म्हणायला लागते. सनस्क्रीन त्यांच्यासाठी वेगवेगळं काढून ठेवा लागतात की हे सनस्क्रीन लावा, ते सनस्क्रीन लावा. बिना सनस्क्रीनचे बाहेर निघून जातात, स्किन किती डॅमेज होते. सनस्क्रीन विदाऊट सनस्क्रीन बाहेर जर निघालं 5 मिनिटं जे टॅन होते ना ते एका आठवड्याच्या मागे जातो आपण. हो पण मी जर एवढं जर लक्ष करत असतो काम कसे करणार? काम, अरे सनस्क्रीन लावून काम नाही होत का? होते पण ते तोंडाला ते बांधायची गरज नाही. सनस्क्रीन लावल्यानंतर बांधायची असलं तर बांधू शकता तुम्ही, चांगलंच आहे ना. उलट स्किनचं प्रोटेक्शन चांगलं नाही का? स्किनचे किती बिमाऱ्या होतात, स्किनच्या खूप प्रॉब्लेम होतात स्किनचे, जसे वांग वगैरे पडणं, हे ते पडणं, सर्व गोष्टी काळवडणं, चेहरा होत नाही का तुमचा बघा बरं, अनइवन होत नाही का? होते, आता केसाची काळजी न घेतल्यामुळे मला तसं स्किनची काळजी न घेतल्यामुळे आता तुम्हाला फेस मास्क लावा लागेल. मास्क लावा, एवढी जर काळजी माझे केस असताना घेतली असती किती माझा फायदा झाला असता. पण तुम्ही नाही, आज सामना करावा लागत आहे. नाही नाही, पण आता तुम्ही जे स्वतःचे रिअल केसांपेक्षा जास्त हँडसम दिसत तुम्ही, म्हणजे जे आधी सर्वात आधी जे रिअल केस होते ना तुमचे त्याच्यापेक्षा जास्त हँडसम दिसत आहे मला तर. म्हणजे रस्त्याने कोणी झुडपड उरत आहे, मी त्याला सांगितलं पाणी मारायचं केटवर दूर. अरे बापरे, माई पप्पा इतकी काळजी घेतात ग केसांची.
खरंच का? आता पाहणार पाहा थांबा. जो रुमाल आणला लगेच माही, माहीच इतकं नाटक आहे ना, म्हणजे जे नवीन असलं ते सर्वात पहिल्यांदा तिलाच युज करायचं असते. बघा हे जे रुमाल आणलेले आहेत ना डीमार्ट मधून, पहिल्यांदा विचारते की कोणता कलर घे, म्हटलं पिंक कलर घे, लगेच सुरू झालं. मी आता फेसला हाच वापरत जाणार, मी हेच करत जाणार. मॅडम आता ठेवा, माझं पण ठेवा आणि तुमचे पण ठेवा. मला तर मी कोणता पण वापरू शकते, माझं काही असं नाही. तुम्हाला पाहिजे का हो? सॉफ्ट आहे खूप आणि चेहऱ्याला तोच वापरत जा. मग तुमच्या, हा तुमच्या त्या डिक्कीमध्ये ठेवू शकता तुम्ही. जर फेस वॉश केला तर तुम्ही ते वापरू शकता. असं फेसला कधीच ना आपण तो पण वापरू शकता, पण चांगला नाही वाटत ते तुम्हाला. रुमालच्या ऐवजी वापरायला चांगला वाटत लेडीज सर. नाही नाही वाईट आहे म्हणा, तो वापरू शकता तुम्ही थोडा. हा तर त्याच्यामुळे पण तुम्ही ना एक साईडला ठेवून द्या, खिशात ठेवू शकता तुम्ही तुमच्या फेसला वापरायसाठी. कारण ते फेसला कधीच हार्श वाले नाही वापरायचे. हा मग तुला आधी कोणते पण काही पण लागत होतं, पिंकच पाहिजे होतं. ब्लेच झाला तुझा, पेन काही पण, पिंक जरी लागली तुला पिंक म्हणतो. हा तिला लहानपणी तर सर्व पिंक पिंक पिंक, बार्बी डॉलर्स बनवत होती पूर्ण पिंक 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 करून करून. सांगतो पिंक घेऊन येतो. हा यांचं तसं आम्ही कधीच पण न सांगता पिंक पिंक घेऊन येतो. तिच्या लहानपणी तिच्या तिच्या चप्पल पासून तर तिच्या वर क्लिप पर्यंत पिंक राहायचं. आणि आता आता म्हणते पिंक नाही पाहिजे. आता ती मोठी होत आहे ना, आता काही दिवसांनंतर पर्पल होते ही होऊन गेले. एक 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 सर्व सर्व होऊन गेलेलं आहे. चला मग आता हे खूप चांगलं मिळालं. हे जे याच आहे ना मायक्रो फायबर क्लॉथ, हे खूप जास्त चांगले आहेत. चला त्या ना, हा त्या ज्या मोल्ड मध्ये आईस क्यूब पण बनवू शकतो आपण, पाणी वगैरे टाकून मस्त. आणि मीच सर्वात जास्त ते मोल्ड कशासाठी आणलं, त्या वातांसाठी. जे आईने शिकवलं ना मला त्या वाता, मी तुम्हाला सांगेल. मी जेव्हा बनवेल ना तुपांच्या ह्या वाता, तर त्यावेळेला मी शेअर करेल रेसिपी. नाही नाही नाही, गरमच असते चॉकलेट पण, गरमच असते ती. मोल्ड सिलिकॉनच आहे ना त्याच्यामुळे. चला मग आता मी थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. आता खूप थकलेली आहे, फ्रेश होते, मस्त जेवण करते आणि नंतर उद्याला भेटू आता आपण डायरेक्ट. ठीक आहे. मायक्रो फायबर जो कापड आहे हा आपण काढलेला आहे पुसायला, आणि बघू शकता तुम्ही किती जबरदस्त पुसलं जाते आणि मस्त, टेन्शनच नाहीये. बघा किती क्लीन निघते एकदम. हे बघा आता, अरे इथे आफ्टर बिफोर दाखवते मी, बघा कसं आहे. आणि आता पुसलं बरोबर, बघा आहे असा याचा फरक पडतो. जे माझ्याजवळ कापड होते ना आधीचे जुने, ते थोडे गंदे झाले होते. आता सध्याच धुवायला टाकले ते कापड आणि हा नवीन काढला. गॅस सुद्धा, आता गॅस दाखवते मी तुम्हाला. गॅस बघा आता, हा बघा गॅस कसा दिसत आहे. आणि आता पुसल्यानंतर दाखवते, बिलकुलच असं एकदम पाण्याचे धब्बे बसणार नाही. बघा पाण्याचे जे धब्बे असतात ना, ते नाही पडत त्याने. आणि मस्त क्लीन पण निघतो. चमक बघून घ्या, बघा गॅसची चमक. हा मायक्रो फायबर क्लॉथचा फायदा आहे. प्रभाव आलेला आहे त्यांच्यासाठी चहा घेऊन येत आहे. आपला दिवाण होते, कपाट होते, ते बी लावून देतो. हे झालं आहे सगळं, सन्माईचा फक्त सेट करायचा काम. ठीक आहे करा मग लवकर लवकर. झालं आहे आपलं, आता आपण शिफ्ट करायला.
ते माझ्या साईड सोमवारी चालू होणार आहे. अच्छा झाली 5 लाखांची चल अभिनंदन तिथं 10 वाजता आम्हाला अभिनंदन तुम्हाला. कालचा मी डीमार्ट शॉपिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पूर्ण रुटीन दाखवलेला आहे आणि डीमार्ट शॉपिंगसुद्धा त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. जर तुम्ही व्हिडिओ तो अजूनपर्यंत नसेल बघितला ना तर तो बघून घ्या. त्याच्यामध्ये मी काही ट्रिक्स शेअर केलेले आहेत ज्या तुमच्या कामात पडतील डीमार्टची शॉपिंग करताना नेक्स्ट टाईम. आणि मी तशाच ट्रिक वापरते आणि त्याने डीमार्टच्या सामानामध्ये खूप सारी बचत होते. तर तुम्हीसुद्धा ती ट्रिक वापरू शकता आणि नंतर मग डीमार्ट मध्ये जाऊन ती बचत म्हणजे आपण बचत करू शकतो. तर चला मग आता हा नेक्स्ट डेचं इतकं शूट होऊ शकलं, जास्त शूट करू शकले नाही म्हणून इथेच या व्लॉगला थांबवते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा व्लॉगमध्ये. आणि हो आणखी एक सांगायचं होतं, मांज्यापासून मुलांना दूर ठेवा. स्वतः जरी ते पतंगा उडत असले तर त्यांना मांज्या हलकासा म्हणजे असा तेज मांज्या देऊ नका, नॉर्मल असा धागा द्या. आणि बाकी जर बाहेर फिरत असतील ते किंवा तुम्हीसुद्धा बाहेर फिरत असाल तर स्कार्प वगैरे बांधून बाहेर निघा म्हणजे तुम्हाला मांज्याची भीती राहणार नाही. तर चला मग इथेच या व्लॉगला थांबवते, भेटते तुम्हाला नवीन छानशा व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच होता की तुम्ही थोडा सतर्क राहा.